एक अतिशय दुखद बातमी येते आहे. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालंय. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. प्रदीर्घ आजारानं पंकज उधास ग्रस्त होते आणि त्यातच त्यांचं निधन झालंय. विशाल परदेसी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विशाल, अतिशय दुःखद अशी ही बातमी आणि पंकज उधास यांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तर त्यांच्या त्या गाण्यांची मैफल सगळी मनातल्या मनात रुंजी घालते. आज मात्र ती मैफल उदास झाली. विशाल, माझा आवाज येतोय? अनेकांच्या ओठावरती रुंजी घालतात. त्यांचा महक अल्बम सुद्धा आपल्याला माहिती आहे, ज्यानं खरंच सगळ्यांना खूप वेड लावलं. चिठ्ठी आई है आई है हे जे गाणं होतं, त्या गाण्याने तर कित्येक दिवस लोकांचं मनोरंजन केलं. आजही त्यांच्या एव्हरग्रीन ज्या गझला आहेत त्या ती गझल त्यांच्या त्या आवाजात ऐकताना आपण सगळं काही हरवून बसतो. आणि विशाल परदेसी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. विशाल, खरंच आज पंकजी यांच्या जाण्यानं एक मैफल उदास झाली म्हणावं लागेल. म्हणजे निश्चितपणे विलास, गझल या गोष्टीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहत्यांसाठी, इव्हन असं म्हणत की संगीतावरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांकरताच एक फार मोठा धक्का म्हणते. कारण हसत खेळत देखणं असंही व्यक्तिमत्व जेव्हा कधीही